अमोल सर नमस्कार। नमस्कार सर। सर तुमची माहिती द्या ना। नमस्कार, मी अमोल शिवाजी साळुंखे, मुक्काम पोस्ट मोरोची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। ओके, आपला जो फार्म आहे सर, गोट फार्म, कुठली कुठली ब्रीड आहे सर आपल्याकडे? आपल्याकडे सध्या माझ्याकडे उस्मानाबादी आणि बिटल या दोन ब्रीड आहेत। अच्छा अच्छा। टोटल किती वर्षाचा अनुभव आहे सर आपला? उस्मानाबादीचा साधारण 5 वर्षाचा आहे। ओके। बिटलचा 1.5 ते 2 वर्षाचा आहे। 1.5 ते 2 वर्षाचा बिटलमध्ये। उस्मानाबादी सर आपण जेव्हा सुरू केली होती तेव्हा त्यांची खरेदी कशी केलेली, मार्केटमध्ये जाऊन केलेली का कुठल्या फार्ममधून खरेदी केलेली सर? उस्मानाबादी मी 8 पडीच्या बाजारातून 2 शेळ्या आणलेल्या आणि 1 ब्रीडर नर आणलेलं। नर आणलेलं आणि त्याच्याच ह्याच्यातून जे सिलेक्टेड पिल्लं होतील त्या फिमेल घरी ठेवत आता सध्या माझ्याकडे 21 फिमेल आहेत। बर। आणि त्याच्यातील 1 शेळी पहिल्यांदा जी आणली ती आता 15 वीत आहे। अच्छा। आणखी व्यवस्थित आहे। आणखी एकदा म्हणजे 16 वीत तिचा लू पोटात आहे आता। ओके ओके ओके। म्हणजे काही बोलतात की शेळी फक्त 10 वीत 11 वीत 12 वीत देते, तर आपल्याकडे आता अनुभव आहे की 15 वेद दिलेत आणि 16 अजून ती वेद चालू आहे तिथे। म्हणजे 16 सुद्धा दिले आता तिच्या पोटात पिल्लू आहे। अच्छा। साधारण आणखी 1.5 महिन्यात तिला आणि व्यवस्थित आहे। आणखी खाती मका सुद्धा खाती व्यवस्थित। अच्छा दाना। अच्छा, म्हणजे तिला भरडा विरडा करून असं काय द्यायची गरज नाही, दात आणखी तिचे व्यवस्थित आहे। उस्मानाबादी जेव्हा आपण बाजारातून खरेदी केली सर, तर काय तुम्हाला त्याच्यात काय प्रॉब्लेम जाणवले का घरी आणताना किंवा आणल्यानंतर? नाही, सध्या ते कसं उस्मानाबादी लोकलचं ब्रीड असल्यामुळे काय साधारण 8 पडी बाजार म्हणजे आमच्या इथून 65 किलोमीटर अंतर आहे। एवढ्या कमी अंतरावरती काय अडचण नाही आली आम्हाला आणायला आणि आणल्यानंतर सेट व्हायला पण अडचण नाही कारण याच भागातले ब्रीड आहे ना ते। नाही नाही तसं नाही सर, ट्रान्सपोर्टेशनची अडचण तुम्हाला नाही आली चांगली गोष्ट आहे, पण बाजारात जेव्हा शेळी येते विक्रीला तेव्हा त्या शेळीचा काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा त्या मालकाला काहीतरी गरज असेल म्हणून ती शेळी बाजारात विक्रीला येते तिथं, म्हणजे जेव्हा नाही नाही तसं नाही सर, ट्रान्सपोर्टेशनची अडचण तुम्हाला नाही आली चांगली गोष्ट आहे, पण बाजारात जेव्हा शेळी येते विक्रीला तेव्हा त्या शेळीचा काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा त्या मालकाला काहीतरी गरज असेल म्हणून ती शेळी बाजारात विक्रीला येते तिथं, म्हणजे जेव्हा खरेदी केली तुम्ही तेव्हा काय काय गोष्टी तुम्ही चेक करून खरेदी केली ती? आता तसं आम्ही शेळी घ्यायसाठी काय पहिल्यांदाच बाजारात गेलो आणि लगेच शेळी घेतली असं केलं नाही। मी चौथ्यांदा गेलो, सलग मी 3 बाजार गेलो, पसंत पडली नाही, चौथ्या वेळेस गेल्यानंतर पसंत पडल्या शेळ्या आणि मग म्हणजे सिलेक्टेड पीसच बघून आणले। गरज आहे म्हणून विकणाऱ्या माणसाकडूनच घेतल्या किंवा माल खराब आहे आणि तो विकायला आणतोय अशी काय शक्यता वाटली तर ती घ्यायचीच नाही, त्याच्यामुळे मला ज्या काही 2 शेळ्या घेतल्या त्या एकदम व्यवस्थित भेटल्या आणि त्यांच्यापासून उत्पन्न पण मला चांगलं मिळालं। सर तुम्ही सांगितलं की तुम्ही 4 वेळा मार्केट फिरले त्याच्यानंतर तुम्हाला ज्या सिलेक्टेड पीस आवडल्या त्याच फक्त खरेदी केल्या आणि त्या पण फक्त 2च खरेदी केल्या, पण आजकाल काय होतं आहे बऱ्याच जणांना गोट फार्म स्टार्ट करण्याची घाई असते आणि गोट फार्म स्टार्ट करायचं बोललं तर बरेच व्हिडिओज बघून सगळे हे करून त्यांना असं वाटतं की सुरुवात उस्मानाबादीपासूनच करावी, तर ते काय फार्मवरती जातात, कोणी मार्केटला जातं आणि एकदम 10-15 शेळ्या विकत घेतात आणि फार्मवरती आणतात आणि सिलेक्शन करताना पण त्यांची काय काय गोष्टी बघितल्या पाहिजेत, काय निवड पाहिजे याबद्दल थोडी माहिती द्या ना सर, म्हणजे खरेदी करताना तुम्ही काय गोष्टी त्या शेळीमध्ये बघितली पाहिजे आपण? आता एक तर नवीन फार्म चालू करणाऱ्या नवीन लोकांनी एकदम क्वांटिटी जास्त कधीच आणू नये। बरोबर। जास्तीत जास्त 4 ते 5 शेळ्या उस्मानाबादीच पहिल्यांदा घ्यावेत, त्यांचा आजार नंतर येणाऱ्या अडचणी त्या अगोदर 1-1, 2-2 वेत झाल्यानंतर त्या अनुभवातून बघा आपल्याला काय लक्षात येत आहे, कोणती शेळीला कोणता आजार होऊ शकतो काय, असा अनुभव आल्यानंतरच दुसऱ्या नंतर नवीन शेळ्या किंवा नवीन ब्रीड गोट्यावरती घ्यावं आणि सिलेक्शन करताना अगोदर तिची बोन साईज बघावी, त्या ज्या आता समजा उस्मानाबादी घ्यायची तर प्रॉपर ती उस्मानाबादी आहे का क्रॉस ब्रीड आहे की गावठी आहे हे अगोदर पाहणं गरजेचं राहतं। ओके। 2 शेळ्यांपासून सुरुवात केली सर, 5 वर्ष झाली, आता तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे 21 मदर स्टॉक आहे तुमच्या फार्मचा, पण ह्याची विक्री करताना काही अडचणी आल्या का सर उस्मानाबादीच्या?
आता आपण आपल्या गोट्यावरती क्वालिटी चांगल्यापैकी ठेवल्यामुळं आपल्या गोट्यावरतीच येऊन लोक मालाला खरेदी करतात. हा, भरपूर मागणी आहे. म्हणजे आता माझ्याकडे साधारण 17 ते 18 फिमेल आहेत विक्रीसाठी, परंतु 30 ते 40 फिमेलला मागणी आहे. प्रत्येक वेळात म्हणजे असंच होत आहे, मागणी जास्त राहती, फिमेलची संख्या कमी राहते. अच्छा, आणखी तर मला काही अडचण आली नाही म्हणजे विक्रीसाठी. अच्छा, म्हणजे आपल्या फार्मवरती ज्या काही फिमेल्स होतात त्या आपण नवीन फार्म सेटअप करणाऱ्यांना सेल करतो. हां, तशी तुमच्याकडे ऑलरेडी ऑर्डरच आहे त्याची. हो, आता सध्या मला साधारण 40 फिमेलची ऑर्डर आहे. म्हणजे लहान पाटींची ऑर्डर, लहान पाटी 20-25 किलो पर्यंत. आणि जे काही नर असतील त्याचं कसं काय सर नियोजन? बऱ्यापैकी नर आता उस्मानाबादचे ज्यांचे फार्म आहेत त्या फार्मवरती लोक बिल्डर म्हणूनच नेतात. एखादा दुसरा साधारण क्वालिटी कमी असणारा तो कटिंग मार्केटला जातो. अच्छा, म्हणजे ज्याचं वेट प्रॉपर गेन झालं नाही, वेट गेन प्रॉपर झालं नाही किंवा त्याच्यात काय तोच फक्त कटिंगला जातो. कटिंगला जरी जातो सर तरी आपल्याला स्वतःला जावं लागतं कुठं घेऊन का खाटीक आपल्या फार्मवरती येतात? खाटीक येतात किंवा आता यात्रेच्या टायमिंगला बरेचसे लोक फिरतात. तुमचा फार्म मोठा आहे, तुमच्या फार्मवरचे आम्हाला पिल्लं भेटतील का? तर मेल जो आपण सेल करतो उस्मानाबादीचे जे काही नर आहेत ते कसे नगावर सेल करतो का किलोवर सेल करतो सर? किलोवरती सेल, केजीवरती सेल करतो आपण जागेवर फार्मवरून. ओके, आणि ज्या काही फिमेल्स असतात त्या फिमेल सुद्धा किलोवरती केजीवरती सेल करतो आपण. ओके, ठीक आहे. उस्मानाबादीमध्ये सर आता तुमचा 5 वर्षाचा अनुभव आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली आहे का? तुम्ही त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तरी अडचण नाही, कारण उस्मानाबादी आमच्या शेळ्या विल्यानंतर साधारण 21 ते 25 ते 28 दिवसापर्यंत पुन्हा हिटवरती येतात. आणि पहिल्यांदा बोकड मेट केल्यानंतर राहतात पण. ओके ओके, असा काय आणखी प्रॉब्लेम आला नाही की बाहेला डबल दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा रिपीट ब्रिडिंग नाही? रिपीट ब्रिडिंगचं काय नाही अडचण आली. उस्मानाबादीचा जो तुमचा फार्म आहे सर तो पूर्णपणे बंदिस्त आहे का सर अर्धबंदिस्त आहे? अर्धबंदिस्त आहे. आम्ही सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास ओके चरायला सोडतो. सकाळी 2 तास म्हणजे काय टायमिंग काय असतो सर? साधारण 9 ते 11 पर्यंत सोडतो. 9 ते 11. अच्छा, त्याच्यानंतर टेम्परेचर बाहेर वाढल्यामुळे नंतर गोट्यात विश्रांतीसाठी शेळ्या असतात 4 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 6 परत सोडतो. आपल्या शेजारीच आपल्याच शेतात चारून. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे बाहेर ते असं डोंगरावर तिकडे तसं नाही, स्वतःच्या शेतात तुम्ही? स्वतःच्या शेतात. अच्छा, हां ओके. पण उस्मानाबादी जर फिरून चांगली राहते का सर पूर्णपणे तिला बंदिस्त केल्यानंतरच ती प्रॉपर राहते? आता उस्मानाबादी शेळीचं कसं आहे, पहिल्यापासून ती शेळी फिरून खाणारी शेळी आहे, परंतु लहान पिल्लापासून जर तिला बंदिस्त ठेवली तर बंदिस्त मध्ये सुद्धा ती व्यवस्थित चांगला रिझल्ट. बाहेरून फिरस ती शेळी आणून जर तुम्ही बंदिस्त करायचा तर मग अडचणी येतात. ओके, तशी ती बंदिस्त व्यवस्थित राहत नाही. लहान असताना पाटीत जर डायरेक्ट तुम्ही बंदिस्त केल्या काहीच अडचण येत. उस्मानाबादीमध्ये सर 2 पिल्ल 3 पिल्ल देण्याचं प्रमाण जास्त असतं, तर आपल्या फार्मवरती कसं आहे सर? आता आमच्या फार्मवरती आत्ता शेळीला 4 पिल्ल झाली होती. अच्छा, बऱ्याचशा शेळ्या माझ्या 70 ते 80% प्रमाण 3 पिल्लांचं आहे. 3 पिल्लांचं 2 तर कंपल्सरी देतात, परंतु 3 पिल्ल झाली किंवा 4 झाली तर नंतरच्या 2 पिल्लांना दुधाची जरा अडचण येते. तर 2 पिल्ल झालेलीच चांगली राहते. बरोबर बरोबर, परंतु आपला मदर स्टॉक चांगला असल्यामुळे 3-3 पिल्ल देते. 3-3 पिल्ल देते. ओके, उस्मानाबादीमध्ये सर बरेच व्हिडिओज किंवा बऱ्याच ठिकाणी असं ऐकलंय की ते वेट गेनसाठी अडचण असते किंवा तिला दूध कमी असतं, आजाराचं प्रमाण तिला जास्त असतं, म्हणजे जसा सीझन चेंज झाला की आजारी लगेच पडणार, तर तुम्ही काय असा अनुभव आला आहे का? नाही नाही, आमच्या वर्ष डॉक्टर कधी शक्यतो उस्मानाबादीसाठी म्हणून तर फार्मवरती नसतो. ओके, मग वर्षातून 2 लसीकरण करतो, वर्षातून 3 वेळा जंतनाशक करतो, त्याच्यामुळे मला तरी काही अडचणी बाकीच्या आजाराच्या आलेल्या नाही. अच्छा अच्छा अच्छा, ओके. शेळीपालन आपण सर तुम्ही मला सांगितलं की 1-5 वर्षाचा टोटल अनुभव आहे तुमचा, पण शेळीपालन करण्यासाठी कुठून तुम्हाला प्रोत्साहन झालं सर? आमचा तसा व्यवसाय महत्वाचा म्हणजे शेती आहे, प्रमुख व्यवसाय. शेतीला काहीतरी जोडधंदा म्हणून हा शेळीपालन चालू. ओके, शेतीला जोडधंदा म्हणून आपण शेळीपालन चालू केलं, पण जोडधंदे तर सर असे किती प्रकार भरपूर आहेत ना,
कुक्कुटपालन येतंय, डेअरी फार्म येतोय, किंवा कुठली रोपवाटिकाची नर्सरी आपण टाकू शकतो, किंवा भरपूर असे जोडधंदे शेतीसाठी आहेत. बियाणं कोणकोण आता विक्री करतंय जे शेती लागतं, तर शेळीपालनच का तुम्ही हे केलं? कारण आपल्या शेतामध्ये जरा वडा, एक वडा गेलेला आहे, त्या वड्याच्या बाजूला जरा चरण्यासाठी क्षेत्र आहे, बर, त्याचा सदुपयोग काहीतरी व्हावा. शेळीपालन सराईवरती म्हणजे अर्धबंदिस्तांनी मग वेळ आम्ही तिकडे तिथं नेऊन म्हणजे खर्च कमी खर्चामध्ये शेळीपालन सक्सेस झालं त्याच्यामुळे आमचं, त्याच्यासाठी तो पर्याय निवडला. ओके ओके. जेव्हा तुम्ही सुरुवात केली सर 4-5 वर्षापूर्वी काय ते, तेव्हा जेव्हा सुरुवात करायच्या आधी काय डोक्यात होतं की कसं असलं पाहिजे, शेड कसं असलं पाहिजे, किंवा शेळ्या काय किती क्वांटिटी ठेवली? कारण जेव्हा आपल्याला सुरुवात करायची तेव्हा आपल्याला मनात आधी हे करावं लागतंय की मी 10 पासून सुरुवात करणार, मी 5 पासून सुरुवात करणार. सुरुवात करायच्या आधी तुम्हाला काय काय नियोजन करावं लागलं होतं सर? तसं आम्ही सुरुवातच एकदम 2 शेळ्यापासून केली, त्याच्यामुळे असं फारसं मोठं शेड बांधायचं, कंपार्टमेंट करायची असं काही वेगळं असं नियोजन काही नव्हतं. 2 शेळ्यापासून सुरुवात केली, जशी जशी संख्या वाढत गेली तसं तसं गोठ्यात मग कंपार्टमेंट वाढवत गेली. मला ॲक्च्युअल म्हणजे काय माहिती आहे का सर, नवीन जे फार्म स्टार्ट करतात उस्मानाबादी म्हणा किंवा कुठली पण ब्रीड ज्यांच्या त्यांच्या हिशोबाने, तुम्हाला प्रॉब्लेम काय जाणवले होते सुरुवातीला की बाबा हे असं आपल्याला माहीत नव्हतं, किंवा चाऱ्याचं नियोजन आपल्याला माहीत नव्हतं, मेडिसिन मॅनेजमेंट लागतं, काय औषधं लागतात ते आपल्याला माहीत नव्हतं, हे आधीपासून लोकांना माहीत असलं पाहिजे की हे असे असे दिवस येतात पुढे? मेडिसिनचं तर नॉलेज असणं खूप गरजेचंच आहे, कारण नॉर्मल प्रत्येक गोष्टीसाठी जर तुम्ही डॉक्टरांना बोलवतात तर ती परवडत नाही, मग छोट्या छोट्या गोष्टीसाठी मग त्याला भरमसाठ बिल द्यायला लागतं. बरोबर. मग आपला सर्व खर्च जर असाच वायपड जाणार असेल तर मग ती परवडतच नाही ना तो धंदा. बरोबर बरोबर. एक अंदाजे सर, आता उस्मानाबादीचे आपण समजा 10 फिमेल आहेत आपल्याकडे, तर एक वार्षिक उत्पन्न आपलं कुठपर्यंत जाऊ शकतं सर? आता जरी पूर्ण बंदिस्त जरी करायचं म्हणलं तरी एका शेळीला साधारण 900-1000 रुपये महिन्याला खर्च. बरोबर. 1000-1200 पर्यंत जास्ती तुम्ही खुराक कशा पद्धतीने वापरता तिथपर्यंत. आता उस्मानाबादीचा मी प्रॉपर खर्च काढला तर मला साधारण वर्षाला 10000 रुपये तिचा स्वतःचा खर्च बघून शेळी तुम्हाला 10000 रुपये त्याच्यातून उत्पन्न असतात. ओके ओके. 10 शेळ्या घेतले तर 1 लाख रुपये आरामात वर्षाला. वर्ष म्हणजे तिचे 2 वेत म्हणजे 14 महिने आपण पकडून चालू. 14-16 महिने. 16 महिने नाहीच लागत, 14 महिन्यातच 2 वेत होत आहेत. ओके ओके. सर उस्मानाबादी सोबत आपल्याकडे प्युअर बीटल पण आहेत, तर बीटलचं कसं काय तुम्हाला कुणी सांगितलं की बीटलमध्ये पण चांगल्या शेळ्या आहेत किंवा बीटलमध्ये पण चांगली ग्रोथ आहे?